महाराष्ट्र के दैवत छत्रपति श्री शिवाजी महाराज इनका जन्मदिन पूरे हर्षोल्लास के साथ महाराष्ट्र में मनाया जा रहा है। इसी क्रम में नागपुर के महल स्थित श्री शिवाजी चौक में छत्रपति श्री शिव प्रतिष्ठान की ओर से भव्य शिव जयंती कार्यक्रम मनाया गया। इस मौके पर महानुभावों को सम्मानित किया गया। पेश है हमारे संवाददाता संजय मिरे, इनकी ये रिपोर्ट। हमारे साथ में उनसे जानना चाहेंगे, राजमणि जी बताए कि जिस प्रकार से इनको सबका समर्थन मिला है, क्या कहना चाहूंगे शिव जयंती के अवसर पर? मराठी बोलतो, मिलिंद साहेबांनी हा सुंदर प्रोग्राम अरेंज केलेला आहे, खरंच त्यांचं मनापासून हृदयापासून अभिनंदन करतो। छत्रपती शिवाजी महाराज नाव नुसतं घेतलं तर अंगात आपल्या एक रक्त सळसळत। जगामधला एकमेव राजा आहे की सगळ्यात मोठ्या प्रकारे जगभरामध्ये ज्यांची जयंती साजरी केली जाते, एकदम जगामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। या निमित्तानं मला या शिवप्रतिष्ठान संस्थेनं हा सन्मान दिला, माझा इथं सत्कार केला, मला त्या काबील समजलं, त्याबद्दल अगदी हृदयापासून मनापासून धन्यवाद मानतो आणि आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आवाहन करतो। वयाच्या 16 वर्षी छत्रपतींनी एक न्यायाचं, धर्माचं आणि स्वराज्य स्थापन करण्याची एक शपथ रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपली उंगली कापून अभिषेक करून केलेली होती आणि ते जगले वयाच्या 52 वर्षी। कमी कालावधीमध्ये त्यांनी एवढं काय करून ठेवलेलं आहे आणि ते सगळं ग्रास्प करण्याच्या पलीकडचं आहे। तरी पण सांगतो, जगामध्ये अशा काही युनिव्हर्सिटी आहेत, आपल्या भारतामध्ये आहेत, त्यांच्यावर अनेक पुस्तकं, अनेक PhD झालेले आहेत, तरी पण राजे संपलेले नाहीत, एवढे ते भरून पुरून सगळीकडे उरलेले आहेत। फक्त एक या निमित्तानं विनंती आहे तुम्हाला की ज्या ज्या वेळी प्रसंग येईल आपल्याला की निर्णय घ्यायचा, डिसिजन घ्यायचा, त्यावेळी राजांना आठवा, राजे यावेळी काय केलं असतं, राजांनी जर या आपल्या ठिकाणी असलं तर त्यांनी कोणता निर्णय घेतला असता, नक्की ते तुम्हाला काय करतील उत्तर देतील। महिलांच्या बाबत असतील, महिलांच्या बाबत जर आपण सेन्सिटिव्ह असो, त्यांना आपण सुरक्षितता देऊ, त्यांच्यावर कोण अत्याचार करत असेल तर आपण ही राजांच्या सारखं पेटून होतो। राजांना झाडं कापलेली चालायचे, झाडं लावायचे, ज्या ज्या वेळी झाडं लावायचा प्रश्न येतो, कापणार असतील तिथं जाऊन विरोध केला पाहिजे। राजे ज्या ज्या वेळी आणण्याची गोष्ट येतील, ज्या ज्या वेळी हिंदू मुस्लिमचा आपल्याकडे प्रश्न येतो, त्यावेळी राजांना आठवायला पाहिजे। राजांकडे जे 22 त्यांचे त्यांच्या बॉडीगार्ड होते किंवा राष्ट्रप्रधान मंडळामध्ये होते, त्यामध्ये मुस्लिम ही अनेक होते, तर हिंदू मुस्लिम राजांचा द्वेष नव्हताच, तो होता तो काय तर अन्याय विरोधाचा होता। तर आपण सगळ्यांनी मिळून एकत्र राहिलं पाहिजे, सगळ्यांनी नेकीने आपल्या देशाला पुढे नेलं पाहिजे। ज्या ज्या वेळी असे प्रसंग येतील त्या वेळी महाराजांना आठवलं पाहिजे। पुन्हा एकदा सगळ्या नागपूरवाशांना आजच्या शिवजयंती निमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या प्रतिष्ठानला अनेक शुभेच्छा देतो। त्यांनी अनेक मान्यवरांना इथं सन्मानित केलेलं आहे की ज्यांनी खरं जागतिक पातळीवर आपलं नाव कोरलेलं आहे। अल्फिया म्हणून तिला आपण शुभेच्छा देऊया की ऑलिम्पिक मधलं ती आता पदक मिळवेल, आपल्या सगळ्यांच्या सत्कारामुळे तिला त्यात प्रेरणा मिळाली असेल, असे अनेक मान्यवर आहेत, त्यांचा आपण सत्कार केलेला आहे। जसे महाराज अनेकांना निष्ठावान बनवायचे, म्हणजे पदाची महत्व त्याला माहिती होत की आपण इथं झोपलेलो आहोत, आपल्या अंगावर चादर आहे, महाराज पेठऱ्यातून पळून गेलेले आहेत, पण आपण जर सापडलो तर आपलं मुंडकं कापलं जाणार, तरी पण न डगमगता मरायला तयार झालेले होते। शिवाकाशीत होता, पालखीमध्ये बसलेला होता, त्यांना माहिती होत की जर सापडलो तर माझाही गळा कापला जाईल, पण अजिबात घाबरले नाही, त्यांनी गळा कापून घेतला। कारण त्यांना मान्य होत, काय मान्य होत, की शिवाजी महाराज माझा जगला पाहिजे, माझा राजा जगला पाहिजे, कारण त्यांना अनेक जणांना जगवलेलं आहे, अशी निष्ठावान लोक त्यांनी तयार केली होती। मला या निमित्तानं तुम्हाला विनंती करायची आहे, आपण सगळे निष्ठावान बनूया, देशाप्रती निष्ठावान बनूया, संविधानाविषयी संविधानाप्रती निष्ठावान बनूया। धन्यवाद, जय हिंद, जय शिवाजी। उसके बाद हम मिलिंद देवले इनके पास चलते हैं, जो कि राजा शिव छत्रपति प्रतिष्ठान के भी सर्वे सर्वा है। सर, ये बताइए कि पिछले कई वर्ष से आप ये जो काम कर रहे हैं, कैसा महसूस कर रहे हैं? सुधा मराठी बोले, गेल्या 30 वर्षांपासून राजा शिव छत्रपति प्रतिष्ठानच्या वतीने या ऐतिहासिक गांधी गेट परिसरामध्ये इथे महाराज स्वतः विराजमान आहेत, या ठिकाणी आम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतो। मागच्या वर्षीचा जर अपवाद सोडला, अखंडपणे 30 वर्ष आमचा हा कार्यक्रम होत आहे।
यावर्षी शाळा बंद होत्या, गेल्या 2 वर्षांपासून शाळा बंद होत्या आणि दरवर्षी आपण इथं बघत आला आहात, आपण सर्व साक्षीदार आहात की शाळेचे सुद्धा अनेक कार्यक्रम सकाळी 6 वाजल्यापासून 6:30 पासून आपण शाळेचे सर्व विद्यार्थी बघत आला आहात. अनेक लेझिम प्रात्यक्षिक असो, मलखा प्रात्यक्षिक असो, नृत्य स्पर्धा, देशभक्तीपर गीत स्पर्धा असो, अशा विविध अनेक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी होत होतं. आणि त्याच्यासोबतच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारी जी मंडळी आहेत, त्यांचं समाजामध्ये मोठं स्थान आहे, अशा सर्व मंडळींचा सत्कार आम्ही गेल्या 8 वर्षापासून या ठिकाणी करतो आहे. आणि आज आम्हाला सौभाग्य आहे की आज सत्कार मूर्ती म्हणून आपल्यासोबत या परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त आदरणीय श्री गजाननजी राजवाणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी ते सत्कार समारंभाला उपस्थित झाले, त्यांचं खूप खूप मी आभारी आहे. आणि सर्व सत्कार मूर्ती ज्या विविध क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम करत आहेत, त्यांना पुढील कार्यकर्ता शुभेच्छा देतो आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि सर्व शुभभक्तांना मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि असंच कार्य, असंच सहकार्य आमच्या प्रतिष्ठानला आपण द्यावं ही विनंती करतो. धन्यवाद. कोण कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, एक पत्थर को तभी से उछाला, और जिस कुछ करने की चाहत होती है उनके जीवन में उजाला होता है, जिन्हें कुछ करना नहीं है उनके जीवन में अंधेरा होता है. मगर शिव छत्रपति प्रतिष्ठान की ओर से ये जो कामकाज है काफी सराहनीय है और इस प्रकार का ये कामकाज भविष्य में भी चलता रहेगा. जिन्होंने अच्छा कामकाज किया उन्हें सम्मान देकर उन्हें सम्मानित भी किया जाएगा. शिवाजी महाराज की आज की ये जयंती सबके लिए एक शक्ति का स्रोत है और शिवमय ये सब वातावरण गांधी गेट चौक यानी शिवाजी चौक में देखने के लिए मिला है. शिवाजी चौक से संजय मीरा, PCN न्यूज़. छत्रपति शिवाजी महाराज की जय.